सामना जबरदस्त रित्या सेट होईल याबद्दल शंका नाहीये। इथे मात्र पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न झाला, हा इथे जेल होईल का, ओ हा जेल सोडलाय आणि संजय मार्फत हा जेल सुटलाय। मात्र संध्याकाळचं सत्र मला वाटतं असं दिसतंय की वेगळं ठरतंय। काल देखील शेवटच्या सामन्यात सहा जेल सुटले होते। जेल सुटला, एक धाव मात्र पूर्ण होते। चेतन आता स्ट्राइक वर जातोय। चेतन जर लागोपाठ तीन षटकार ठोकले, करण कोळी यांच्या मार्फत 1000 रुपये देण्यात येतील। यावेळेला जागेवर सेट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये। इथे गोलंदाजाचं मी कौतुक करीन, विपुलचा हा चेंडू जर बघितला तर स्लोन वन डिलिव्हरी होती, टप्पा पडल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंडू थांबते आणि नंतर लँड होतोय। स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला, चेंडू नंतर जातोय। गट क्रिकेट अतिशय चांगलं क्रिकेट इथे अक्षत पॅकर्स वर्तकनगरचे खेळाडू दाखवत आहेत। कोण विसरेल तो सामना तुर्भा विरुद्धचा, 68 धावा विजयासाठी, एका बाजूला 56 धावा भूषण पाटीलने केला, दुसऱ्या बाजूला आपण अपील होत आहे। तिथे फलंदाज बाद होईल, इथे जागा बनवली वाईड साठी, मात्र फलंदाज सापडले तिथे शून्यावर। लेग बिफोर विकेटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय, डेलिव्हरेट करायला गेले मात्र इथे चेंडू पॅडला लागतोय, पंचांचा बोर्ड वरती जात आहे, पहिला धक्का बसतोय आणि ज्या चेतनला तीन षटकारांसाठी पारितोषिक होत ते परत घ्यायचंय मित्र। फलंदाज बाद, सकाळपासून अनेक मान्यवरांची मांदळी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय, अजून काही मान्यवर येताना दिसत आहेत। जी मुलं जे प्रेक्षक ज्या समोरच्या वॉलवर बसलेले आहेत त्यांना रिक्वेस्ट करतोय, तुमच्याकडे जर चेंडू आला तर प्लीज बाजूला व्हावं लागेल, कारण वॉलला लागून चेंडू आतमध्ये आला तर धावा पळून पूर्ण करायच्या आहेत। नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, राहुल लेट सी, तीन षटकांचा हा सामना आहे, प्रयत्न केले जातील, जास्त वेळ वाया जाणार नाही, या गोष्टीकडे लक्ष घाला जरा प्लीज। तीन षटकांचा सामना आहे, योगाबाबू एमसीसी चषक 2021 तुम्ही बघताय। विपुल पोलपे जलवरे, दॅट्स अ गुड शॉट, अतिशय चांगला फटका, तडिया सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कवरला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र दोन धावा नक्कीच इथे पूर्ण होताना दिसतील। या धावाने थोडासा फरक पडेल नक्कीच, कारण ती धावसंख्या आपण बघतोय 1 वर थांबली होती, ती पुढे सरकते, धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले। पहिले षटक निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम ठरतीये, प्रेक्षकांची संख्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इथे वाढत चाललंय, याचं कारण आता आपापल्या संघाला सपोर्ट द्यायचा ही गोष्ट महत्वाची आहे। एका बाजूला बाळकुंभच्या पाठीराखे येतील, एका बाजूला कोळशेतच्या पाठीराखे येतील आणि एका बाजूला आपण बघतोय ठाणे परिसरातील पाठीराखे असतील आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सर्व आयोजक। विपुल पुन्हा एकदा सज्ज आहे, खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे राहुल, फुलटॉस डिलिव्हरी आहे, ड्राईव्ह केलाय मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत, चेंडू निर्धाव जात आहे, व्हॉट अ बॉलिंग। तीन षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या षटकात धावा येतात फक्त 3, गुड बॉलिंग बाय विपुल। या घडीला अक्षत पॅकर्स वर्तकनगर ठाणे हा संघ निश्चितच या पहिल्या षटकाचा बॅटल जिंकतोय असं नक्कीच म्हणावं लागेल। इथे पारितोषिक येत आहेत की लागोपाठ 3-3 षटकार मारा आणि पारितोषिक जिंका। आमच्या आयोजकांच्या वतीने देखील लागोपाठ 3 चौकारांसाठी 500 रुपये आहेत, लागोपाठ 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे। यस सर, हमारे बीच यहाँ पर मान्यवर उपस्थित हो चुके हैं, रामशेठ ठाकुर साहब सुस्वागतम, एक बेहतरीन पर्सनैलिटी, एक बेहतरीन क्रिकेटर, 40+ के हीरो ये भी हैं, इस वक्त जुड़ चुके हैं योगाभाव एमसीसी चषक 2021 में। वेलकम सर, सुस्वागतम, सुस्वागतम, दिल की गहराइयों से आपका वेलकम है योगाभाव एमसीसी चषक 2021 में। मान्यवरांसह स्वागत आहे, अतिशय चांगल्या मान्यवरांची मांदियाळी। मी मगाशीच म्हटलं की सकाळपासून आम्हाला अतिशय चांगले मान्यवर लाभत आहेत, वेलकम वेलकम वेलकम। चला दुसरं षटक खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे फलंदाज प्रदीप, त्याने आतापर्यंत 1 धाव केले या सामन्यामध्ये, धावसंख्या फक्त 3 आहे। येणाऱ्या 2 षटकामध्ये एस के माघारी ठाण्याचा संघ कितपर्यंत मजल मारतोय, यावेळेला एक अतिशय 40 फटका बघायला मिळतोय, मात्र ते झाड आडवं येईल, 1 धाव मात्र इथे मिळतील।
हे थोडंसं इंटरेस्टिंग असतं, जर झाडावर चेंडू अडला असता आणि धावा पळून पूर्ण काढायला लावल्या असत्या तर निश्चितच थोडासा इंटरेस्टिंग पार्ट झाला असता. जोपर्यंत चेंडू मिळत नाही तोपर्यंत धावत राहा. इतिहासात जर बघितलं डोकावला तर अशी धावसंख्या झाली 286 धावा पळून पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे त्यावेळेला रुल्स नव्हते. मात्र यावेळेला डावखुरा फलंदाज भरपूर अपेक्षा असतील इथे राहुल कडे. पहिल्या चेंडूवर एक धाव येते ती म्हणजे हेमंतच्या. उंचपुरा गोलंदाज आहे, हाय ऍक्शन आहे. ओ दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी. त्या टप्पापर्यंत चेंडूला बाहेर कट केलं जात आहे, जागेवरून सेट करायचा होता डीप मिडकडे आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. गुड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय थँक्स टू ठाणे, ठाणे अँड ठाणे. बऱ्याच अंशी मैदान कमी पडतात, मात्र कॅलिबर कॅलिबर हे जेव्हा असतं तुमच्याकडे त्यावेळेला आजकाल बघितलं तर आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. आपण बघतो लेदर क्रिकेट असो, टर्फ क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो किंवा अंडरआर्म क्रिकेट असो, वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं आणि या वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिकेटमध्ये अनेकविध अशी पारितोषिकं आपल्याला बघायला मिळतात. आज जर मिरर रोड परिसरामध्ये तुम्ही सांगाल तर जवळजवळ 15 ते 17 अशी टर्फच्या विकेट बनलेत, जेणेकरून टर्फचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे, टर्फचे एक वेगळे क्रिकेटपटू आहेत. पुढचा चेंडू हेमंत फुल पेज डिलिव्हरी, 8 count miles आमच्या मान्यवरांचं स्वागत झालंय. थँक यू राहुल. या षटकाराला संघाची धावसंख्या वाढेल जी वाढण्याची खरी गरज होती. देऊया थोडासा वेळ आमच्या म्युझिक पर्सनला. Alright, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air. हा जर बघितलं तर वय वर्ष 15 ते वय वर्ष 65 इतक्या पर्यंतचे क्रिकेटपटू आपल्याला टेनिस क्रिकेट खेळताना मिळतात. 40+ मास्टरच्या कित्येक संघटना आज आपण बघतोय अतिशय चांगलं क्रिकेट दाखवताना दिसतंय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी अपल करायचा होता, बॅटचा संपर्क झालाय, मात्र इथे आपण बघतोय एक धाव नक्कीच वेगानं पूर्ण केलंय, मात्र चेंडू ऑन द पॅड येतोय. थँक्यू अंपायर. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. गडी बाद झाला एक नेल्सन फिगर पाहायला मिळते. षटक सुरू आहे ते म्हणजे दुसरं, 3 षटकांचा हा सामना. प्रेक्षकांची संख्या बघा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलंय येणाऱ्या काळामध्ये देखील. ठाणे आणि एकूणच घोडबंदर परिसरातील या एकूणच परिसरामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा येऊ घातलेत, त्यामुळे निश्चितच अनेक संघांना संधी आहे. येत्या काळात तुम्हाला डीआर चषक पाहायला मिळणार आहे, मगाशी आपण बघितलं त्याचाच ड्रॉ झाला. यावेळेला दुसऱ्या धावासाठी कॉल दिला, आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे ही गोष्ट नक्कीच होणार आहे. आणखीन 2 धावा, संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13 वर. हे षटक देखील मी म्हणेन अतिशय चांगलं आलंय, कारण पहिल्या षटकात धावसंख्या होती 3, या षटकात धावा आले त्या म्हणजे 10, तरी देखील तो षटकार बसून अतिशय चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे हेमंता. 2 षटक संपलेले आहेत, धावसंख्या 13 सरासरी 6.5 आहे. शेवटच्या षटकात किती हा हाच एस के महागिरीचा संघ आहे ज्यानं 39 धावा डिफेंड केल्या होत्या आणि त्याच्या एका खेळाडूनं निर्धाव षटक टाकलं होतं या मालिकेमध्ये आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे निश्चितच इथे जर 25-1 धावा झाल्या तरी देखील एक टाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण एस के महागिरी संघाकडे जे गोलंदाज आहेत ते इनफॉर्म गोलंदाज. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर, ज्याने मागच्या सामन्यात आपल्या 9 स्ट्राईक ठेवल्या आणि शेवटी असं वाटलं होतं की या धावा लिलिया होतील किंवा काय, मात्र अक्षयची भेदक गोलंदाजी समोरच्या संघाला नक्कीच अडचणीची ठरले. शेवटचे 6 चेंडू एस के मागिरी ठाणे संघासाठी या इनिंग मधील. आमचे दोन्ही पंच अजित म्हात्रे आणि विरल नायर यांची स्मार्ट कामगिरी सुरू आहे. गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. जास्त जागा नव्हती आज स्ट्रोक खेळण्यासाठी, मात्र ऍट द एंड फक्त आणि फक्त टॅप करावं लागला. एक धाव इथे पूर्ण होते, संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. क्रिकेटचा दर्जा उंचावतोय वारंवार. कॉम्पिटिशन लेवल जर बघितली तर हाय आहे, प्रत्येकाला पूर्ण कल्पना आहे की या सामन्यात जर आपण जिंकलो तर अंतिम 3 मध्ये आपण जाऊ आणि जे चषक दिसत आहेत त्या चषकावर नाव कोरण्यासाठी आपला प्रयत्न असेल. यावेळेला वेगवान मारा, वेगवान मारा. मी प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो की आपल्याकडे स्पीडोमीटर नाहीये. हा चेंडू जवळजवळ 145 किलोमीटर पर वेगाने टाकण्यात आला होता,
tenniscricket.in च्या माध्यमातून जर स्पीडोमीटर ची व्यवस्था झाली तर बरे होईल. तर आपण अशोक साडेकरला ते सांगावं लागेल. संकेत सर फटका निश्चितच आपण बघतोय. जोर कस म्हणता येणार नाहीये. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा झेल टिपण्यात आलाय. थोडासा अडथळा होता तिथे, मात्र हा झेल झालाय. फलंदाज बाद होतोय. यस मनीष, चला आपण पाहुण्या शुभसन्मान घेऊया. मी tenniscricket.in आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतोय व्हीआयपी डायस कडे कॅमेरा घ्यायचे. सर्वप्रथम आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषण भोईर साहेब, नगरसेवक ठाणे महानगरपालिका आणि सभापती जे आहेत त्यांचा आपण शुभसन्मान करणार आहोत. आणि शुभसन्मान करतील श्रीयुत सुशांत मुकादम. बघा किती मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि त्यांच्या वडिलांप्रमाणे त्यांचाच वारसा घेऊन समाजकार्यामध्ये अविरत सेवा देत आहेत ते. तर त्यांचा शुभसन्मान करणं आमचं प्राथमिक कर्तव्य आहे. आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषण भोईर साहेब. माईची भगवी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण ठेवून त्याचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय राम ठाकूर साहेब, आदरणीय सन्माननीय राम ठाकूर साहेब यांचा शुभसन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय राम ठाकूर रोहित मुकादम, चला आपण जायचंय. आदरणीय सन्माननीय राम मुकादम यांचा शुभसन्मान करायचंय. सॉरी, राम ठाकूर यांचा मुकादम करण्याचं आहे. एमसी स्पोर्ट्स, एक मोठी स्पर्धा, एक मोठं आयोजन आणि मोठ्या आयोजनामध्ये मोठ्या मनाचे आमचे पाहुणे देखील आलेत. तर त्या पाहुण्यांचा शुभसन्मान करणं हे प्रमुख आमचं काम आहे आणि ते काम केलं जाते. त्रिफळाचित बाद होत आहेत. सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आदरणीय सन्माननीय उमेश पाटील साहेब यांचा शुभसन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय उमेश पाटील यांचा शुभसन्मान केला जाईल. शुभसन्मान करते संदेश भोईर. आदरणीय सन्माननीय उमेश पाटील साहेब यांचा शुभसन्मान केला जाईल आणि शुभसन्मान करतील एमसीसी स्पोर्ट्स संघाचे संदेश भोईर. धन्यवाद साहेब, आपण आलात, आम्हाला खूप जास्त आनंद झालाय. थँक्यू संदेश. फलंदाज बाद झालाय. राहुल बाद होऊन परतोय. त्रिफळी चच्च्या रूपाने तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात आपण बघतोय येतो म्हणजे हर्षद शुभम आणि हर्षद अशी जोडी आता मैदानात आहे. दोन्ही फ्रेश लेग आहेत. अक्षय ऑन हॅट्रिक. सोहम आहेत. प्लीज व्हीआयपी सुरायचंय. आयोजकांची विनंती आहे. यावेळेला मात्र हॅट्रिक चेंडू फुल टॉस घेतोय आणि ऑन साईडला टर्न केलं. एक धाव कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावसाठी कॉल दिला जातोय, मात्र कॉल बॅक केलं जात आहे. 1000 समाधान मानावं लागेल. या सामन्यातील विजयी संघ कोणता? कारण मागच्या 2 दिवसाचे संघ जर बघितले तर झुंजार स्पोर्ट्स कोळशीत आणि गावदेवी बाळको महासंघ उपस्थित झालाय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ड्रॉचा सोहळा एक वेगळा सोहळा असणार आहे. शॉर्टहँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू आवाक्या बाहेर आहे. आउटसाइड लेग स्टंप जात आहे. व्हाइटचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळते. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 16 जाऊन पोहोचले. आणि हा या इनिंग मधील शेवटचा चेंडू ठरेल का? या चेंडूवर नक्कीच मोठी धाव संख्या येणं गरजेचं आहे, तरच एक आव्हान देऊ शकतो. ज्या पद्धतीने बॅटिंगला येणार पाय एकूणच अक्षत पॅकर्स वर्तकनगर संघाची. अतुल संजय या दोघांनी हैदोस घातलाय बॅटिंग मध्ये. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. व्हॉट डिलिव्हरी, अतिशय जबरदस्त कामगिरी. इथे मात्र थोडस ओव्हरथ्रो होत आहे आणि डायरेक्ट इन नाही आहे. या 2 धावा मात्र इथे पूर्ण झालेल्या आहेत. बेल्स तिथे पडलेले नाही आहे आणि 22 या 2 धावा गणल्या जातील. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18 आणि फक्त 19 धावांचं लक्ष आहे. चला अक्षत पॅकर संघाला विनंती करतोय लगेचच त्यांनी तंबूचा ताबा घ्यायचा आणि महागिरी संघाला विनंती करतोय की त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. येणार 3 षटकांसाठी आमंत्रित करतोय मनीष पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद. हमारे बीच मान्यवर उपस्थित हैं. हम सभी मान्यवरों का यहाँ पर स्वागत और सत्कार करेंगे. मैं सबसे पहले माननीय श्री राज सुधाकर मिश्रा जी हमारे बीच उपस्थित हैं, संचालक द मैटर्स क्लासेस, मेंटर्स क्लासेस के संचालक हैं. उनका हम स्वागत और सत्कार इस वक्त जरूर करेंगे. अभिषेक दा के शुभ शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया की जा रही है. दूसरा सत्कार हम करेंगे माननीय श्री प्रफुल्ल जी शिंदे साहब हमारे बीच यहाँ पर उपस्थित हैं. मैं फिर से एक बार अभिषेक भाई से रिक्वेस्ट करूँगा कि आपके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जाए. हमारे बीच
सुरेंद्र सैनी साहब भी उपस्थित हैं, उनका भी स्वागत और सत्कार हम जरूर करेंगे। मैं फिर से एक बार अभिषेक दास से रिक्वेस्ट करूंगा कि आपकी शुभ बातों से यहां पर स्वागत और सत्कार जरूर किया जाए। सुरेंद्र सैनी साहब, यस आइए दोस्तों, एक बेहतरीन फाइट मैच आपको जरूर देखने मिलेगी। जो भी टीम जीत हासिल करेगी वो पहुंचेगी इस चमचमाती ट्रॉफी की तरफ, एक प्राइस की बनेगी वो हकदार। कौन सी वो टीम होगी आज के दिन की, उसकी खोज जारी है। कमेंट्री बॉक्स में फेरबदल आपको जरूर देखने मिलेगा। इस वक्त मनीष पाटिल आए हैं इस मैच का आंखों देखा हाल आप तक के पहुंचाने के लिए, और उनका साथ देंगे जरूर स्वीट वॉइस ऑफ कासर वड़ोली सुनील भोईर जी। तो मैं जरूर दोनों से रिक्वेस्ट करूंगा कि इस मैच में आप रंग भरिएगा जरूर। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। बघा, 19 धावांचं टार्गेट सेट केलं अक्षित पॅकर वर्तकर संघासाठी, आणि एसके महागिरी संघाची गोलंदाजी तुम्ही आज पाहिली आहे की त्यांच्या माध्यमातून एक मेडन ओव्हर देखील पडले आणि दोन दादा संघाला त्याने कमीत कमी धावांमध्ये रोखलंय। म्हणजेच का ही मॅच जी आहे ती रंगतदार अवस्थेत जाणार आहे, कारण त्यांची गोलंदाजीचा अटॅक जो आहे तो खूप जास्त अग्रेसिव्ह आहे। पाहूया या पहिल्या षटकाची सुरुवात कशी करतोय एसके माघारी संघ। आव्हान छोटं आहे पण छोट्या आव्हानाच्या मॅचेस मात्र मोठ्या होतात, आपण कित्येक वेळा पाहिले, तर ती मोठी मॅच होते का पाहूया। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। गोलंदाजी मार्कवर हेमंत लेफ्ट आर्म राऊंड, यावेळेस मात्र आडवा मध्ये केला प्रयास झाला। पहिला चंडू हवेमध्ये आहे, इनफील्डच्या आत मिडॉन येतोय क्षेत्ररक्षक, आणि अशा पद्धतीने पहिला आदरा बसतोय अक्षत पॅकर्स वर्तकने। सर न्यू बॅट्समन लगेच पाठवून द्या, पहिल्या चेंडूवर पहिली कडी बॅट केला। मी म्हणालो होतो की हा सामना रंगतदार समजले जाईल, कारण आपण या पूर्ण एसके माघारी संघाच्या गोलंदाजाचा अभ्यास केला, तर मात्र तो अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलंय की गोलंदाजाचा अटॅक खूप स्ट्रॉंग आहे। तर पहिल्या चेंडूवर पहिला हादरा बसून आपले इरादे स्पष्ट केले लेदर क्रिकेटर आहे हेमंत। थँक्यू सो मच मनीष। देखिए सभी टीम जो प्रवेश कर चुकी है सेमीफाइनल में, बालकुम कोलचेत ये दोनों टीम के 12 के 12 खिलाड़ी, एक्स्ट्रा खिलाड़ी को भी ज्वाइन करना है ये टाइम पे, 12 के 12 खिलाड़ियों को इस मैच की समाप्ति के बाद ग्राउंड के अंदर प्रवेश करना है, और जो विनिंग टीम रहेगी उसके 12 खिलाड़ी, सिर्फ और सिर्फ प्लेयर, उसके अलावा कोई नहीं, ग्राउंड के अंदर ही लॉट डाले जाएंगे। जो भी टीम को फाइनल में मौका मिलेगा परफॉर्मेंस करने का, वो कौन सी टीम होगी उसकी खोज जरूर जारी होगी। यस सर मनीष पाटील, यावेळेस खूप चांगला स्लॉग पाहायला मिळाला, चेंडू मात्र फ्लाय होतोय तो म्हणजे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। बघा पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतले संजय। संजय हा एकमेव फलंदाज आजच्या दिवसातला आहे, सॉरी तो दुसरा फलंदाज आहे ज्याने अर्धशतक कम्प्लीट केलं, एक अर्धशतक कम्प्लीट केलंय ते म्हणजे भूषण पाटील, आणि त्यानंतर पुढच्याच धावामध्ये अर्धशतक कम्प्लीट केले संजयने। म्हणजेच काय त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, पाहतो संजय नावाचा जो काटा आहे तो पार करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल हेमंतला, कारण आतापर्यंत धावसंख्या 6 आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 गरज। यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चांगला फॉलो थ्रू आहे गोलंदाज हेमंतचा, खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक मिळून देतोय। आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात, आणि पुढील 3 चेंडूवर जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जर सामन्याची रंगत वाढवायची असेल तर। सामना मात्र रंगतदार अवस्थेत आहे, पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत डोकेदुखी ठरू नये आज विचार करावा लागेल एसके महागिरी संघाला। हेमंत लेफ्ट आर्म ओव्हर फुल टॉस आहे, एज लागते पाहूया यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चेंडू वाढवण्याचा प्रयत्न होतोय, पण चांगला बॅकअप आहे, दोन फलंदाज एकाच एंडला आहे आणि धावच्या स्वरूपात दुसरा आदरा बसतोय तो म्हणजेच अक्षत पॅकर्स वर्तक नगरला। बात आहे, खूप चांगल्या अवस्थेत आहे। मी म्हणतो जयवन सर कदाचित जर 7-8 धावात पहिल्या धावामध्ये जास्त असले असत्या तर कदाचित अजून अक्षत पॅकर संघाची डोकेदुखी वाढली असती, कदाचित त्या षटकारामुळे कुठेतरी हायसं वाटते आतापर्यंत अक्षत पॅकर संघाला, कारण आतापर्यंत त्याच फटक्याच्या माध्यमातून धावा जोडल्या गेल्यात अक्षत पॅकर संघाने। दोन हादरे बसले, धावसंख्या 6 आहे आणि या पहिल्या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर करून झाले आहेत। नाईस बॉलिंग बाय हेमंत आणि खुद्द कर्णधार आहे, आणि कर्णधार पदाची धुरा सांभाळताना खूप चांगली कामगिरी होते। आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि फक्त 6 धावा खर्च केलेत, 2 गडी बाद झाले, 13 धावांची अजूनही गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 14। हेमंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राइक वर बॅट्समन संजय।
पुन्हा एकदा खूप चांगली स्ट्रेट ड्राइव आहे मिडॉपचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल इनफील्डच्या आत. ओव्हर मात्र वेगाने एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या झाले ती म्हणजे दोन गडीबा सात धावा. शेवटचा चेंडू असलेला पहिल्या षटकातला स्ट्राइकर बॅट्समन जातोय अक्षय. मग संजयच्या मध्यमधून एक मोठा स्ट्रोक आला होता आणि कुठेतरी त्याने विजयाचे दरवाजे उघडे केले होते पण त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कडी लावण्यामध्ये यशस्वी झालाय. तर म्हणजेच गोलंदाज हेमंत पुढील तीन चेंडूर फक्त एक धाव खर्च करून एक गडी बाद धावचीच्या स्वरूपात झालाय. तर लास्ट बॉल असेल पहिल्या षटकातला. हेमंत लेफ्ट आर्म राउंड विकेट. गती कमी केली होती, गतीने बीट केले फलंदाजाला आणि खूप चांगल्या पद्धतीने या षटकावर प्रभुत्व गाजवतोय. एक षटकार आल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली सात आणि जिंकण्यासाठी बारा चेंडू बारा धावांची गरज. तर टॉप थ्री मध्ये तीन संघ आले म्हणजे आज एक संघ येईल. एक बाळकुंभ संघ आलाय गावदेवी बाळकुंभ, एक आहे झुंजार कोलशेत आणि आजच्या दिवसात या दोन संघापैकी एक संघ टॉप थ्री मध्ये येऊन पोहोचेल. तर तिन्ही संघांनी आमच्या व्हीआयपीडेच्या समोर सर्व खेळाडूंचा समवेत यायचंय. न्यू बॉलर चेतन तर एक पारितोषिक आलंय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ किंवा कोलशेत संघासाठी. जर फायनलचा विजेता झाला तर 15 खेळाडूंना टी शर्ट देण्यात येतील मोहन गुंदळे आणि वाघबिळे यांच्याकडून आणि समालोचक आणि गुणलेखक आणि अंपायरला सुद्धा टी शर्ट देण्यात येतील जर बाळकुंभ संघ आणि कोलशेत संघ जिंकला तर. क्या बात आहे, थँक्यू मोहन गुंदळेजी, थँक्यू सो मच. चला 15 देता 4 अजून द्या, काय फरक पडतोय. चला पुन्हा सामन्याकडे वाढूया. 12 चेंडू 12 ची गरज आहे. चेतनने जर विकेट हॅट्रिक घेतली, प्रत्येक बॉलला विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले विकी खोत यांच्याकडून. क्या बात आहे, पारितोषिक लावलं जाते. ओहो ब्लॉक हॉल आणि सकाळी हाच जो गोलंदाज आहे ज्याने मेडन ओव्हर या स्पर्धेतली फेकली होती आणि आयोजकाच्या माध्यमातून 500 रुपये देखील बक्षीस म्हणून देण्यात आले होते आणि पुन्हा एकदा मेडन ओव्हर होईल का, कारण त्या मेडन ओव्हरची खूप जास्त गरज आहे या सामन्यामध्ये. सुरुवात चांगली होते चेतनच्या माध्यमातून, धावसंख्या 7 आहे, 11 बॉल 12 धावांची गरज. फुलटॉस आहे, चांगला ड्राईव्ह या दोन क्षेत्रक्षेत्राला भेदून चेंडू निघून जातो. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन दिले गेले. दरम्यान एक धावेला दोन धावामध्ये कन्वर्ट केलं जात आहे यशस्वी. दोन धावा, दोन धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. बघा आता सिंगल जबरदस्त साहेबाने धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं कारण त्यांना माहित आहे चेतनची कॅपॅसिटी, चेतनची गुणवत्ता आणि चेतनचा दर्जा. म्हणूनच की काय साबत पवित्र घेऊन खेळ होतोय संजय आणि अक्षयच्या माध्यमातून. संजय हा एकमेव फलंदाज आहे या डावातला ज्याच्या माध्यमातून धावा आल्यात, कारण संजयच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या 9 आहे. इतर कुठल्याच फलंदाजांनी योगदान आतापर्यंत दिलं नाही या, पाहूया संजयला साथ देईल का अक्षर. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. अजूनही गरज आहे 10 धावांची. शिल्लक असेल 10 आणि कंपल्सरी चेस. यावेळेस मात्र यष्टा दाखवल्या जात आहे. तिसरा आदरा बसतोय महत्वपूर्ण फलंदाज संजय आउट. त्यांच्याकडून 500 रुपये आमच्या कॉम्युनिटी बॉक्स मध्ये जमा झाले. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक विकी खो त्यांच्याकडून लावलं गेलंय गोलंदाज चेतन साठी आणि या षटकातला पहिला गडी बाद झालाय म्हणून हे 500 रुपये देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाले. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा गरज आहे, ती म्हणजे 9 चेंडू 10 धावांची आणि अक्षत पॅकेज वर्तकनगर सकाळपासून जो चांगला खेळ आतापर्यंत करत होता या 19 धावांच्या टार्गेट समोर चाचपडतोय, अडकळतोय, डमवतोय. पाहूया या पुढील डाव कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. आतापर्यंत समान अवस्थेत हा सामना आहे असं म्हणू शकतोय. सुरुवातीला वाटलं होतं प्रथमदर्शी की सामना एक हाती जिंकेल अक्षत पॅकर्स वर्तकनगर, पण गोलंदाजी आपण धार पाहिली, गोलंदाजीची चुळूक पाहिली तर आम्हाला माहिती आहे सकाळपासून चांगला खेळ राहिला एसके महागिरी संघाचा आणि तोच खेळ कुठेतरी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून होतो. हेमंत चांगला षटक हाताळले, फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि चेतनने आतापर्यंत 2 धावा खर्च केले त्या दुसऱ्या षटकामध्ये. नवीन फलंदाज येतो स्ट्राईकवर असेल तो म्हणजे हेमंत आणि गोलंदाजी मार्कवर असेल चेतन. राईट आर्म ओव्हर द विकेट इनफील्डच्या आज 4 क्षेत्र तैनात केले गेलेत. पॉइंट कव्हर स्लिप आणि स्क्वेअर लेग एकदा सावधानीने फक्त पुश केलं जाते कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. खूपच सुरक्षित टेक्निकल क्रिकेट अक्षत पॅकर वर्तकनगर संघाकडून खेळत आहे. आतापर्यंत धावा झाल्या ती म्हणजे 10 धावा गरज आहे, ती म्हणजे 9 8 बॉल 9 धावांची गरज आहे. सामना आपण खूप पाहिलेत आजच्या दिवसात, खूप काही पाहायला मिळाले. 2 अर्धशतक पाहायला मिळाले, एक मेडन पाहायला मिळाले, हॅट्रिक पाहायला मिळाले, षटकांची हॅट्रिक पाहायला मिळाले, त्यानंतर चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाले, हाय स्कोरिंग चेस पाहायला मिळाले आणि आता लो स्कोरिंग डिफेंड पाहायला मिळेल का. धावसंख्या 10 झाले.
खूप चांगल्या पद्धतीने संयमाने खेळ होतो दोन्ही संघाकडून. बघा, तुमच्यावर दबाव तर नेहमीच असणार, क्रिकेट हा दबावाचा खेळ आहे, पण दबावाला बाजूला सरून खेळावं लागेल. प्रचंड दबावात होता दुसऱ्या डबामध्ये तो, म्हणजे एस के महागिरी संघ. आता कुठेतरी दबाव रिलीज होतोय या दोन षटकांनंतर, कारण आतापर्यंत 10 चेंडू डिलिव्हर करून दिलेत आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात एस के महागिरी संघाच्या गोलंदाजांनी. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज मार्कवर चेतन, यावेळेस मोठा स्ट्रोक येतोय आणि हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरेल या सामन्याचा. चेंडू लॉंग असे वारे शपार षटकार. थँक्यू. आणि अशा पद्धतीने या षटकाराने मात्र सामना ओपन केलाय. गरज आहे 3 धावांची 7 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा फटका फसला आहे, सिली पॉइंटच्या क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारला जाईल आणि परत जाईल फलंदाज, तो म्हणजेच अक्षय. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, कारण प्रत्येक विकेटसाठी खुद साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते दिलं जाईल. थँक्यू. चला, बाळकुमच्या प्लेइंग 12 ने यायचंय, तसे झुंजार स्पोर्टच्या प्लेइंग 12 ने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं. चला फास्ट, बाळकुम गावदेवी बाळकुमच्या प्लेइंग 12 आणि झुंजार स्पोर्ट्स कोळशेच्या प्लेइंग 12 ने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन उभं राहायचं. सर्वांनी प्लीज फास्ट, कारण तुमच्या साक्षीने आम्हाला लॉट्स टाकायचे. सर्व खेळाडूंनी यायचे प्लेइंग 12, तुमच्या 12th मॅनने सुद्धा यायचंय. बघा, अजूनही सामना रंगतदार अवस्थेत आहे असं म्हणेन, कारण सकाळसारखं जर मेडन षटक आता सुद्धा पडलं जयवंजी, तर हा इतिहास होईल, म्हणजेच या दशकातला नाही तर 20 वर्षातला इतिहास कदाचित होऊ शकेल या मैदानावरचा. कारण 3 धावा डिफेंड केल्या जातील आणि खूप क्रुशियल मोमेंटला, कारण 19 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यातल्या फक्त 10 झाल्यात आतापर्यंत 2 षटकानंतर 16, आणि 3 धावांची गरज आहे. यस, देखिए दोनों टीमों को रिक्वेस्ट है सिंगल सिंगल लाइन अप करके जाना है. दोनों ही टीम है ये चीज ध्यान में रखिएगा, सिंगल लाइनअप करके जाना है ये चीज ध्यान में रखिएगा. और विजेता टीम आपको भी लाइनअप करके ही ग्राउंड में आना है, प्रवेश करना है. बघा, ही स्पर्धा शिस्तीसाठी ओळखली जाते, परंपरेसाठी ओळखली जाते आणि त्या शिस्तीचं पालन प्रत्येक संघ करतोय. गेल्या कित्येक वर्षापासून आपण अनुभवत आहोत. स्ट्रायकर बॅट्समन असेल तो म्हणजेच विपुल, गोलंदाजी मार्कवर अजिल, लेफ्ट आर्म राउंड विकेट. खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आहे, जागा बनवली स्वतःला आणि खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मात्र निघून जातो डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, विनिंग चौकार ठरतोय आणि सामना जिंकतोय अक्षत पॅकर फर्दनगर. थँक्यू सो मच. चलिए दोनों ही टीमों से मैं रिक्वेस्ट करूंगा, सिंगल सिंगल लाइनअप, सिंगल सिंगल लाइनअप. बालकुम कोलचेत अपनी टीम के साथ ही आपको उतरना है, सिंगल सिंगल लाइनअप कर. कोलचेत आप स्टेज के सामने से आपकी टीम प्रवेश करेगी, कैप्टन फ्रंट पे रहेंगे. यस, मैन ऑफ द मैच जरूर हम यहां देंगे, लेकिन उससे पहले ये जो प्रतिक्रिया है उससे पूरी की जाएगी. उसी तरीके से ग्राउंड खाली करें प्लीज, ग्राउंड के अंदर कोई भी दर्शक ना आए प्लीज, रिक्वेस्ट करूंगा मैं. और हमारे जितने भी मान्यवर हैं